हे बघा, आपल्या शेडगे पंच मंडळीच्या दिंडीची सगळी टीम जे काम करत राहतात, जे स्वयंपाकासाठी अहोरात्र मेहनत घेतात आणि मग आपले वारकरी दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, सकाळचा चहा व्यवस्थित होतो, ती सर्व ही टीम पाहत आहे की मला म्हणजे चालवलं जात नव्हतं, पण मला असं वाटलं की मला माऊलीच नेत आहे. हो, विठोबाच मला अक्षरशः घेऊन चालले हात आहे. मिळाले चतुष्ट वारकरी टाळी वाजवा. गोष्ट बघायला लागते अगदी सुईद्वारापासून केव्हा काय लागेल. नमस्कार माऊली, जय हरी माऊली, रामकृष्ण हरी. 7 जुलैचा आजचा दिवस आणि आपला मुक्काम आहे तो लोणंद मधल्या ह्या शाळेमध्ये. बघा, हे तुम्ही संपूर्ण हायस्कूलचा परिसर पाहता, इथलाच आजचा मुक्काम आहे. आता आधी चहा घेतो मी आणि मग तुम्हाला सांगतो पुढचं. अरे यार, वाटेत केस आहे, थोडं हिसळून घेऊ आपण. तर हे आहे 7 जुलै मधलं पंढरीच्या वारीचं, आळंदी ते पंढरपूरचं चित्र. काही अशा प्रकारचे तंबू रोवण्यात आलेले, पाण्याचे टँकर उभे आहे आणि सर्व वारकरी आपल्या आपल्या कामात व्यस्त आहे. तर रामकृष्ण हरी माऊली, आजची तारीख आहे 7 जुलै आणि 6 जुलै काल आपण आलो होतो वाल्हे ते लोणंद. असा संपूर्ण वारीचा प्रवास करून आपण लोणंदपर्यंत पोहोचलेले आहोत. आपण करत आहोत आळंदी ते पंढरपूर ही वारी. कशासाठी करतो आहे? तर आपल्याला करायची आहे महाराष्ट्र ते लंडन. छत्रपती शिवरायांची जगदंबा तलवार जी लंडनला गेलेली ती परत आणण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र ते लंडन हा सायकल प्रवास करायचा आहे. परंतु त्याच्यासाठी आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सोहळा आळंदी ते पंढरपूर हा आपल्याला अनुभवायचा आहे. त्याचसाठी आपण करतो आहे आळंदी ते पंढरपूरची वारी आणि त्यात आपण काल आलो होतो वाल्हे, नीरा आणि लोणंदमध्ये. तर लोणंदमधलं हे चित्र तुम्ही पाहत आहे. आजचा मुक्काम आपला जो होणार आहे तो लोणंदमध्येच होणार आहे. आज आपल्याला रेस्ट घेता येणार आहे. ज्याप्रमाणे सासवडमध्ये आपण रेस्ट घेतली होती त्याप्रमाणेच आपल्याला आज लोणंदमध्ये रेस्ट घेता येणार आहे. ज्या दिंडीतल्या ज्या ट्रक असतात ना मित्रांनो, ह्या 2 ट्रक असतात. एक ज्या आपण आपल्या ज्या बॅग्स असतात, ज्या सामान असतं त्याच्यासाठी संपूर्ण 1 ट्रक असतो आणि एक जो दुसरा ट्रक असतो तो टेंटसाठी, तंबूंसाठी ट्रक असतो. अशा रीतीने हे संपूर्ण ट्रक, हे पाण्याचे टँकर जेव्हा आपल्या राहत्या ठिकाणी पोहोचतात तेव्हा आपलं हे सर्व सुरू होतं. आणि आता हे बघा, दोन्ही ट्रक आपल्या उभे आहे, पाण्याचा टँकर देखील इथं उभा आहे. सकाळी लोकांची लगबग सुरू आहे आंघोळीची. आणि काही अशी शाळा आहे आपली आजची राहण्याची, त्या शाळेतच आपला आजचा मुक्काम देखील. काल रात्र आपली इथंच होती आणि आजचा देखील मुक्काम आपला इथंच होणार आहे. आणि शाळेजवळच आपण आपल्या याचा देखील टेंट लावलेला आहे. आपल्याला आजचा स्वयंपाक जो करायचा आहे तो देखील मी तुम्हाला दाखवतो. काय स्वयंपाक होणार आहे, कशा रीतीने पूर्ण आजचा मेनू राहणार आहे हे बघा. स्वयंपाकामध्ये आज आपल्याला हे बघा, आता स्वयंपाकाचं काम चालू सुरू आहे आपली. काय मेनू मावली आजचं? काय हे काय सगळं म्हणजे काय? पहिल्या दिवशी जेव्हा उपास सोडत होतो त्या दिवशी जसं होतं तसं आहे का सगळं? अरे वा 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 वा, म्हणजे जसं द्वादशीचा उपास सोडताना जसे दणकावून जेवले होते सगळे तसंच होईल बाबा. एकदम मस्त मेनू आहे आणि कढी देखील बनती वाटतं. कढी बनती का ही डाळ बनती? हा, काय वरण? अच्छा अच्छा अच्छा, बरं असं आहे. आणि भाजी कसली भाऊ? ही भाजी कसली आहे? भाजी हा कढी 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 हा बघा. हे आपले भाऊ, काय नाव तुमचं? रानवडे. रानवडे भाऊ, एक नंबर भाजी बनवते हो खरंच. हे बघा, आपल्या शेडगे पंच मंडळीच्या दिंडीची सगळी टीम जे काम करत राहतात, जे स्वयंपाकासाठी अहोरात्र मेहनत घेतात आणि मग आपले वारकरी
दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, सकाळचा चहा व्यवस्थित होतो, ती सर्व ही टीम पाहत आहे. बाकीचे आपले हे तुपे काका, हे सर्व मंडळी, हे वारकरी तुम्ही पाहत आहे, आणि ह्या दोन ट्रक आपल्या शेडगे पंच मंडळीचा, आणि हे आपले विश्वस्त साहेब माऊली जाधव साहेब. आता हे पा, हे छान एकदम भजन म्हणतात. आणि मला सकाळी चहा पिताना त्यांनी भजन ऐकवलं. ऐकवता का जरा मारा? हा बोला बरं. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, पंढरीचा आठ कौलाची ती पेट, मिळाले चतुष्ट वारकरी. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, पंढरीचा आठ कौलाची ती पेट, मिळाले चतुष्ट वारकरी. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची. रामकृष्ण हरी माऊली, जय हरी, जय हरी, जय. बघा, असे काही आपल्या महिला मंडळ देखील आहे, आणि हे सर्व जे मंडळी आपले हे स्वयंपाक बनवणारे कार्यकर्ते. काय अनुभव येत आहे तुमचा वारीचा? एकदम छान. पंढरपूरची वारी एकदा तरी करावी. ज्ञानेश्वरी जशी आपण एकदा तरी वाचावी, तशी पंढरपूरची वारी आयुष्यात येऊन एकदा तरी करावी. हो, छान छान. पहिलीच वारी तुमची? नाही, माझ्या 10-12 झाले. कुठून आले आपण? मी पुण्यातून आले. पुण्यातूनच आलेले? अरे वा वा वा. भाऊ काय म्हणता तुम्ही, स्वयंपाकाचं काम करता तुम्ही, कसा अनुभव येतो रोज वारकऱ्यांना सोबत राहताना? चांगला होत आहे. ठीक आहे, ठीक आहे. भाऊ बोला, सांगा तुमचा काय अनुभव आहे? सगळ्या लोकांची व्यवस्था करायची, चहा पाण्याची, हेच आमची सेवा. शनि शिंगणापूरून आलो आम्ही. 25 वर्ष झाले सेवा करतो माऊलीची. 4 नंबर शेडके पंत मंडळ, नांदेकरी आमचे मित्र मंडळ, जोडीदार यांच्या सहनी मी या माऊलीच्या दिंडीत प्रवेश केला आहे. एकदम आनंद दिसतोय खरोखर माऊलीच्या दिंडीचा, तुम्ही वारीचा आनंद दिसतोय तुमच्या चेहऱ्यावरून, आनंद तो व्यक्त होतोय. काय म्हणता माऊली तुम्ही, सांगा तुमचा काय अनुभव राहतो? आमचा चांगला अनुभव आहे. आम्ही ही सेवा करतो स्वयंपाकाची, भांड्याची. आणि हे बघा, ही गाडीतली जी घंटा दिसती ना, ही वाजली का? सगळे वारकरी जागे होता चहा पिण्यासाठी, जेवण्यासाठी. ना बघा, आपले तुपे काका देखील उभे इथं. सांगा तुपे काका, तुमची पहिलीच वारी आहे? पहिलीच वारी आहे आणि आनंद वारी आहे ही. आणि सगळी सुविधा 5-स्टार सुविधा दिलेल्या आहेत आम्हाला सगळ्या, त्यामुळे खूप आनंद आहे. फुल 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 AC, सकाळी गरम पाणी, सर्व काही मिळत. खूप सुविधा चांगल्या दिल्या त्यांनी. नाही, जे काही आहे ऍडजस्ट करून तुपे काका, आम्ही सर्व वारकरी चाललोय, अनुभव घेतोय सर्व या पहिल्या वारीचा. बाळू काका म्हणतात, मी काय सांगू बा, आता हे असं राहत. आणि हे बघा, हे आपले अध्यक्ष धनंजय काका. आणि खरोखर आमची पहिली वारी असून देखील त्यांनी आम्हाला सांभाळून घेतलेले, असं वाटत नाही का? पहिली वारी आपण करतोय, त्यांच्या बरोबरचा अनुभव माझा तरी आतापर्यंत आलेला एकदम छान आहे. थोड्याफार होतात काहीतरी गोष्टी, परंतु त्या आपल्या हे करून पुढे चालायचं, हीच वारी राहती. आणि काका इतक्या आता ही किती वारी करताय आपली? तरी माझी झाली असेल 45. म्हणजे ही म्हणजे पूर्ण हे नियोजनाची तुमच्या स्वतःच्या तर झाल्याच असतील भरपूर, पण ही नियोजनाच्या वाऱ्या? नियोजनाच्या वाऱ्या आता 10 वर्ष झाले ना. 10 वर्ष. आणि महिनाभर नियोजन करावं लागतं, महिनाभर नियोजन करावं लागतं, तेव्हा वारी सक्सेस होती. बरोबर बरोबर. गोष्ट बघायला लागते अगदी सुईद्वारापासून केव्हा काय लागेल. येस येस येस. पाण्याच्या बाटल्या पासून तर ट्रकच्या डिझेल पर्यंत सर्व काही बघावं लागतं. आणि ही काही छोटी गोष्ट नाही, आपल्याला वाटेल ट्रक मध्ये सामान भरलं आणि निघालो वारीला, पण प्रत्येक वारकऱ्याची समस्या काय ती जाणून घेऊन तुम्ही करताय. खरोखर तुमचं एक कौतुकाची एक काम तुम्ही करताय. ह्या सगळ्या गोष्टीला आहे ना, आपल्या बरोबर तो परमेश्वर असतो, आपल्याला तो शक्ती देतो, आपण फक्त ती आत्मसात करायची असते. एकदम 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 छान. आणि खरोखर तुमचं धन्यवाद का, आम्हाला एकदम सांभाळून घेतलेले पहिल्या वारीमध्ये. तुमचा काय अनुभव आहे माऊली, सांगा तुम्ही? माझा असा अनुभव आहे की मला म्हणजे चालवलं जात नव्हतं, पण मला असं वाटलं की मला माऊलीच नेत आहे. हो, विठोबाच मला अक्षरशः घेऊन चालले हाताने. कुठून आले आपण? माझी दुसरीच वारी आहे, पण मला इतकं असं जाणवलं की मी स्वतः चालत नाही, मला अक्षरशः माऊली घेऊन जात आहे.
म्हणजे तुम्हाला असं पूर्ण वाटत नव्हतं का मी चालेल का नाही, परंतु आता विश्वास येतोय तुमच्यात हळूहळू आणि पूर्णपणे माऊलीची शक्ती तुम्हाला जाणवते ती खरोखर हलवलं की मला त्या तेच मला घेऊन चालले. माझी कॅपॅसिटीच नव्हती चालायची, पण अक्षरशः मी बिन पाण्याने चालली 2 वाजेपासून सासवड. जय हरी माऊली. माझा वारीचा अनुभव म्हणजे माझ्या मुलासाठी मी म्हणजे अनुभव सांगते, माझ्या मुलासाठी अनुकंपाल 10 वर्ष मी झटत होते आणि 3 वर्षापासून तो माझ्याबरोबर वारीला होता. अक्षरशः 40 वर्षाचा मुलगा रडून रडून वारीला आला आणि म्हणजे अनुभव म्हणजे असा अनुभव आला, मी फक्त माऊलींना म्हणलं माऊली एक प्रपंच तुम्हाला बसवायचा आहे आणि ते माझ्या हक्काचं आहे, तो प्रपंच तुम्ही बसवा. माऊलींनी खरोखर तो प्रपंच बसवला. आज क्लास 2 पोस्ट आहे आणि माझा मुलगा पालघरमध्ये तुमच्या कोकणात सर्व्हिसला MSCBत तात्काळ सेवा देतोय आणि त्याला मी तेच सांगितलं कुणीही वारकरी तुला भेटला तर त्यांची सेवा कर, तिथं जरी सेवा केली तर तू पंढरपूरला पोहोचल्याचा आनंद घेशील. नक्की 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 नक्की. जय हरी माऊली आणि सर्व आपली टीम, सर्व आपलं काम करणारे युवक. खरोखर मी तर सर्वांना सांगेल का जे जे वारीला येते त्यांनी सर्वांनी हा वारीला यावा, वारीचा अनुभव घ्यावा. आणि असं नाही का वारी म्हणजे हा रिटायरमेंटचा प्लॅन आहे, म्हाताऱ्या लोकांचं काम आहे, असं नाही. त्याच्यामुळं कधी वेळात वेळ काढून आणि ह्या 17 दिवसांचा वारीचा अनुभव नक्की घ्या. रामकृष्ण हरी, जय हरी माऊली. अशा प्रकारे वारीतील लोकांचे हे अनुभव असतात. नवीन वारी करणारे, जुने वारी करणारे सर्वांचे अनुभव वेगळे वेगळे असतात. व्हिडिओ संपूर्ण बघून आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हरी माऊली, रामकृष्ण हरी.